राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या खड्ड्यासोबत सेल्फी काढल्यावरून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळेंवर जोरदार पलटवार केलाय. सुप्रिया सुळे सत्तेत नसल्यानं त्यांना काही कामच उरलेलं नसल्याचं चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय. सुप्रिया सुळेंनी त्यांचे वडील आणि भावाला विचारावं की राज्यातील रस्त्यांवर त्यांनी 1200 ते 1500 कोटी रुपयांच्यावर कधी तरतूदच केली नाहीये, त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याचं बजेट खड्डे भरण्यातच संपतंय असं स्पष्टीकरण वजा टोलाही चंद्रकांत पाटलांनी हाणलाय. त्यामुळे त्यांना खूप वेळ आहे, त्यामुळे त्यांना खड्ड्यांबरोबर फोटो काढायला वेळ मिळाला. पण त्यांनी त्यांच्या वडिलांना, त्यांच्या काकांना, सॉरी भावांना, अजित पवारांना विचारलं पाहिजे की 15 वर्षामध्ये आपण PWDचं बजेट 1200, 1500, 1800 कोटीच्यावर का वाढवू शकलो नाही की ज्याच्यात खड्डेही भरले जात नव्हते. आणि महाराष्ट्रातले रस्ते नव्याने कधी होतच नाहीत, दरवर्षी मिळणारं सगळं बजेट खड्डे भरण्यातच घालावं लागतं. आणि त्यामुळे दरवर्षीची ही स्थिती आहे की हे खड्डे पावसात निर्माण होतात आणि डिसेंबरपर्यंत ते भरावे लागतात. डिसेंबर 15 आम्ही ते भरणारच आहोत. त्यांनी एक खड्डा फेसबुकवर दाखवला, आम्ही लगेच त्यांच्या मतदारसंघातले 28 भरलेले खड्डे त्याला दाखवले. हे भरले आहेत, त्याला सिलकोट आहे आणि अतिशय चकाचक.